दारूचं व्यसन जाण्यासाठी त्या व्यक्तीचं मनोनिग्रह होणं फार गरजेचं असतं, पण कित्येकदा ही दारू सुटत नाही. अशा वेळेस हा जो मी तुम्हाला आता पारंपरिक उपाय सांगतोय तो करून बघायला हरकत नाही. आणि मी नेहमी म्हणतो की एखाद्या उपायामुळे फार खर्च होणार नसेल, नुकसान होणार नसेल, कोणाचं वाईट होणार नसेल, तर करून बघायला काय हरकत आहे. आजपर्यंत मी ज्यांना ज्यांना हा उपाय सांगितलाय त्यांना त्यांना उत्तम फरक जाणवलाय. त्यामुळं दारू सोडण्यासाठीचा अनुभव सिद्ध उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे, आणि हा उपाय अनुभव सिद्ध आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अर्थात हा आपण आध्यात्मिक, धार्मिक आणि श्रद्धेच्या भावनेने करावा. यामागं विज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर विज्ञानाकडे असतंच असं नाही. तर ज्याला दारू सुटवत नाही किंवा ज्याला दारू सोडायची आहे पण सोडवत नाही, अशा मंडळींनी एका कोऱ्या कागदावरती, एक कोरा कागद घ्यायचा, पांढरा शुभ्र कागद घ्यायचा, त्याच्यावरती हळदीचे 3 पट्टे, काजळाचे 3 पट्टे आणि कुंकवाचे 3 पट्टे उभे ओढायचे. उभे हळदी, कुंकू आणि काजळाचे 3 उभे पट्टे ओढायचे. त्यावर दहीभाताची मूद घालायची आणि त्यावर लाल मिरचीचे बी टाकायचे आणि तो कागद त्या दारुड्या व्यक्तीवरून समोरून 11 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचा आणि मग हा कागद लगेचच नदीत किंवा चांगल्या पाण्यात नेऊन सोडवायचा, सोडून यायचा. उतारा करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र सातत्याने म्हणायचा. 2 अष्टम्या आणि 1 अमावस्या संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. याचबरोबर अशा काही संस्था असतात की ज्या संस्था काउन्सिलिंग करतात आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करतात आणि व्यसनमुक्तीसाठी औषधही देतात, अशा अधिकृत संस्थांचा आधारही घ्यावा. पण ज्याला दारू सोडायचीच आहे त्यानं स्वतःचा मनोनिग्रह करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, दारू ही अवदसा आहे आणि आपण, आपलं शरीर ही लक्ष्मी आहे, आपला पैसा ही लक्ष्मी आहे, आणि ज्यावेळेस पैसा देऊन तुम्ही हा अवदसा विकत घेता, आपल्या शरीराचं वाटोळं करता, त्याचबरोबर आपल्या अष्टलक्ष्मी सुद्धा दूषित होतात आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो आर्थिक, मानसिक आणि शारीरिक. आणि दारू आपल्याला, आपण दारूला पित नाही, दारू आपल्याला पिते. त्यामुळे लक्षात घ्या, या अवदसेपासून दूर व्हा, लक्ष्मीचा अपमान करू नका. आणि इतरांवरतीही जे लोक दारू पितात त्यांच्यावरती हा उपाय करून पहा आणि आम्हाला जरूर कळवा याचा कितपत आपल्याला उपयोग झालाय. अशा प्रकारच्या असंख्य टिप्स आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेजवर आणि याच नावाच्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्याला देत असतो. हे पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्रावण महिन्यामध्ये विविध जी व्रतवैकल्ये असतात इत्यादीबद्दलची माहिती मी लवकरच आपल्याला देत आहे. तत्पूर्वी दारू पिणाऱ्यांच्या संसारामध्ये आनंद प्राप्ती व्हावी यासाठी हा उपाय तुम्ही करा, इतरांना सांगा, शेअर करा आणि पडलेला फरक मला जरूर कळवा. तोपर्यंत आपण सर्वांना आनंद पिंपळकरचा नमस्कार.